निवडणुकीत मतदारांना आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांवर आता निवडणूक आयोगाचा चाप बसणार आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात निवडणुकी दरम्यान राजकीय पक्ष आपल्या पक्षाला मतदान मिळावं म्हणून मोफत योजनांची घोषणा करत असतात. तसं सत्तेत आल्यानंतर मतं मिळावीत म्हणून नवीन मोफत योजना जाहीर करतात. या मोफत योजनांच्या विरोधात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या मोफत योजनांच्या विरोधात भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेविरोधात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. कपिल सिब्बल यांच्या मते या संदर्भात संसदेत चर्चा व्हायला हवी, सर्वोच्च न्यायालयात नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.